सुरुवात होते काही क्षेत्र रक्षामध्ये फेरबदल करत सुरुवात करतायत सामन्याला विकी गोलंदाजीला सज्ज फलंदाजीला सज्ज झालेत ते म्हणजे केतन भरेकर पाहूया पुढचे समालोचक आमचे इंग्लिश कमेंटेटर सचिन यांना मी समालोचन करायला सांगतो धन्यवाद थँक यू अभि फर्स्ट बॉल वॉज प्लेस टू वे टुवर्ड्स द मिड ऑन रीजन फॉर सिंगल रन अँड देयर इज अ कलिजन बिटवीन दत्ता अँड अमोल डॉट बॉल Over pitch ball and cut away magnificently over the third man region for a single run and Anil Sports Clubs off the mark with that a single. Ketan off the mark as well with that ferocious cut shot over the third man region. ही सुरुवात होते आहे सहाजून 13 मिनिटं इनिंग सुरू झाली होती ती दत्ता यांची 20 मिनिटांची वेळ आहे त्यांना चार षटकं पूर्ण करण्यासाठी दुसरा चेंडू Smashed away high in the air and not quite into the two runs declaration zone. Remember, if you can hit the ball in that BST compound, you can get two runs. Inside that BST compound, it will be only a single run. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो एंड द कैच इज बीन मिस्ड आउट बाय जावेद देयर टू बॉल्स टू गो इन द ओवर Short ball and this time hit of it straight to mid wicket chance for an out and that surely is out Satyan Gaikwad raises his finger in the air and Ketan despite his catch was missed by a drop by Javed he perishes and Ketan run out Vicky Nikam bowling the first over for Dutta 11 Over pitch ball and hammered away magnificently over the mid wicket region for a single run. With that single score moves on to four. So at the end of the first over, Anil Sports Club 4-1. And we are now going to go with Abhi. चांगला मारलेला फटका होता. एक धाव पूर्ण केली आहे. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 5 या धावेवर. पुन्हा एकदा फलंदाजी सज्ज आलेत निलेश पुन्हा एकदा पॉइंट दिशेने मारलेला फटका चांगला फटका म्हणावा लागेल निलेश यांचा डिक्लेअरच्या स्वरूपात संघाची आपली धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे एक धावेनी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 6 दोन चेंडू दोन धावा दिल्या दत्ता यांनी थोडस क्षेत्र रक्षामध्ये फेरबदल करत पुन्हा एकदा वळूया निलेश यांच्याकडे चांगली फलंदाजी करावी म्हणून म्हणताय आणि पुन्हा एकदा वरती मारण्याचा प्रयत्न पण तो काही जमला नाही आणि दत्ता यांना क्लीन बॉल केले यांनी निलेश यांना चांगली गोलंदाजी दत्ता तू शेराव संघाची धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 6 या धावेवर कळीचा कळलेला नाही ऑफसाईडच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडू टाकलाय चेंडू जातो सरळ यष्टी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू उरलेले दोन चेंडू शिल्लक पुन्हा एकदा शेरन सज्ज पुन्हा एकदा त्यात मारण्याचा प्रयत्न होता पण तो काही पूर्ण झाला नाही पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला दत्ता यांनी संघाची धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 6 या धावेवर दोन चेंडू निर्धाव टाकलेत आणि एक चेंडूवर क्लीन बोल्ड केले शेवटचा चेंडू
डेड बॉल काहीच लक्ष नव्हतं फलंदाजाचं. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरवली ती म्हणजे 6. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, पुरेपूर मारण्याचा प्रयत्न होता पण तो काही जमला नाही. पंतांचा निर्णय नॉट आउट. धावपूर्ण केली. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली आहे 7. सचिन, थँक यू डीजे. अजय उमरटकर विल इज बॉलिंग द थर्ड ओवर फॉर दत्त 11 अनिल स्पोर्ट्स क्लब. Winning the toss and deciding to bat first, and so far they have got only 8 runs in their first 2.1 overs, so they won't quite be happy with this stuff. Anil, over pitch ball, beautifully bowled, pitching outside the off stump, and batsman has no chance to play at that ball. That was a wonderful delivery by Ajay. Vishwa Jagrati winning the first match, born to play winning the second match. What a start to the Santosh Trophy here. Once again a pitch ball, and this time not quite at the middle of the bat. Oh, a full throw by the fieldsman down there. Will they get the second run? Yes. Let's wait for the umpire decision here. 2 runs declared by the umpire. That was an awful throw by the fieldsman fielding at short leg. And only 10 minutes completed. And we are in the third over, so Datta 11 very good with their over right here. Once again there was a chance for an out, but once again the bowler has missed it. The throw was very good, underarm throw by the fieldsman. But Ajay missed that ball, and a stolen single run for Anil Sports Club once again. With that single, the score moves on to 11. Next match, Datta 11 versus Vande Mataram. So, and once a batsman making roof outside the off stump before playing that, executing that particular shot. Sharon is a very good all-rounder. Remember, he plays for Anil Sports Club. And YCG. Oh, pitch ball and hammered away down the ground. This could be out. I think Vicky coming underneath that, and he takes the catch very easily. And Sharon has to walk back to the pavilion. They loses their third wicket with 12 runs on the board. So 3 over completed, 12 runs on the board, and once again we will tune into Abhi with his very good Marathi commentary. Heman, golandajisathi Amol, ani kaitri short pitch ball takla hota, ani Ganesh la kai Heman la kai to kala nahi, ani sundar asa ekdam halka sa jhel dila tyanni. फलंदाजीसाठी आलेले ते आमचे महेश. पाव्या संघासाठी किती धावा मोडत आहेत थोडस क्षेत्र म्हणजे फकत. पुन्हा एकदा अमोल, पुन्हा एकदा काहीतरी फिरकी गोलंदाज म्हणावं लागेल अमोल यांना. काहीच समजला नाही तो महेश यांना चेंडू. निर्धाव चेंडू टाकलाय शेवटचे उरलेले 4 चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू टाकलेला आणि मिडी विकेट टेन्शन मारलेला फटका डिक्लेअरच्या स्वरूपात महेशांनी आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 13. तीन चेंडू.
पुन्हा एकदा काहीतरी महेशला तो समजला नाही, पंतांकडे तो दाद मागतोय पण पंतांनी दाद फेटाळलेली आहे. मी पहिलंच म्हणलं होतं अमोले एक फिरकी गोलंदाज आहेत, कधी आत करतात चेंडू कधी बाहेर टाकतात. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका होता, चांगला फटका म्हणावा लागेल महेश यांचा. संघाची धावसंख्या पुढे सरकते एक धावेनी, संघाची धावसंख्या ती पोचते म्हणजे 14 धावा. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, तो पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता पण तो डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धावसंख्या पोचते ती म्हणजे 15 धाव. अनिल स्पोर्ट्सक्लब यांनी 15 धावा केलेल्या आहेत. दत्ताई लवर या संघाला विजयासाठी 16 धावांची गरज. पुन्हा एकदा आम्ही डीजेला. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.